नमस्कार, वैशालीच किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण करणार आहोत ढोबळी मिरचीची भाजी आणि ती आपण डाळीचं पीठ टाकून करणार आहोत. तर ढोबळी मिरची घेतलेली आहे, मसाला हळद, तिखट, हिंग, मोहरी आणि हे बेसन म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण ढोबळी मिरची चिरून घेऊया. ढोबळी मिरची मी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे, मधलं जे बियांचं आहे ते आपल्याला घ्यायचं नाही, ते कडक असतं, तर ते काढून आपण मिरची चिरलेली आहे. आता इकडे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. हे ही भाजी करताना थोडंसं तेल जरा जास्त घ्यायचं. आता तेल तापलेलं आहे, मी मोहरी घालते. हिंग आणि आता आपण ही मिरची यात घालणार आहोत. थोडीशी परतून घ्यायची मिरची. मिरची आता यात घालणार आहोत आपण हळद, अर्धा चमचा हळद, तिखट एक चमचा आणि गरम मसाला. या भाजीमध्ये फार काही मसाले नाही आहे, अतिशय साधी भाजी आहे ही, पण तरी पण ती टेस्टला छान लागते. आता ही भाजी मी थोडीशी शिजू देणार आहे, अशीच झाकण ठेवून. थोडंसं लागलं तर एक चमचा पाणी घालून घ्यायचं, म्हणजे मग जळणार नाही. आता यात ऑलरेडी थोडंसं पाणी होतंच मिरचीमध्ये, त्याच्यामुळे मी काही घालत नाही आहे. तर मी आता झाकण ठेवून शिजवून घेते. आता आपण झाकण काढूया. भाजी आपली मस्त शिजली आहे. पीठ टाकायच्या आधी मिरची पूर्णपणे शिजवून घ्यायची. आता यात आपण मीठ घालणार आहोत. आता आपण पीठ घालणार आहोत. पीठ पण अंदाजाने घालायचं आहे, खूपही पीठ नाही घालायचं आहे. पूर्ण पीठ लागलं आहे मी घेतलेलं. आता याच्यामध्ये थोडंसं पीठ आपलं थोडंसं शिजवण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि 1-3 मिनटं परत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची. आपण परत 1-3 मिनटं झाकण ठेवूया. 2 मिनटं झाले, आपली भाजी आणि पीठही व्यवस्थित शिजलं आहे. मस्तपैकी आपली ढोबळी मिरचीची भाजी आता तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स देऊन नक्की सांगा. तसेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये पण नेऊ शकता, छान लागते. गार झाल्यावर सुद्धा ही तेवढी छान लागते. अशा प्रकारे आपली ढोबळी मिरचीची अतिशय सोप्या पद्धतीची भाजी तयार आहे. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीज किचनमध्ये.